विद्यार्थी मित्रांनो गणित विभाग एक इयत्ता आठवी प्रकरण पाचवं विस्तार सूत्रे एक्सपांशन फॉर्म्युले या प्रकरणाचा आपण अभ्यास करतोय संच पाच पॉईंट एक प्रॅक्टिस सेट नंबर फाईव्ह पॉईंट वन आपण पाहत आहोत त्यातला प्रश्न पहिला हे विस्तार करा त्यामधील दोन उदाहरणे आपण सोडवलेली आहेत उदाहरण क्रमांक तीन आहे पी अधिक आठ पहिल्या कंसात पी वजा तीन या ठिकाणी पी अधिक आठ दुसऱ्या कंसात पी वजा तीन या ठिकाणी स्थिरपद आठ आणि वजा तीन आहे पहिलं पद दोन्ही ठिकाणी पी आहे त्यामुळं पीचा वर्ग अधिक स्थिरपदांची बेरीज आठ वजा तीन गुणिले पहिले पद आणि अधिक या ठिकाणी स्थिरपदांचा गुणाकार आठ गुणिले वजा तीन ओके सूत्र आपण हे पाहिलेलं आहे पी वर्ग अधिक आठमधून तीन गेले पाच पी ओके okay? आणि धन आणि ऋण यांचा गुणाकार ऋण असतो आठ त्रिक चोवीस वजा चोवीस ओके पी अधिक आठ दुसऱ्या कंसामध्ये पी वजा तीन याचा विस्तार पहिल्या पदाचं वर्ग पी वर्ग अधिक स्थिर पदांची बेरीज आठ वजा तीन त्याला गुणिले पहिलं पद स्थिर पदांचा गुणाकार आठ गुणिले वजा तीन या ठिकाणी पी वर्ग आठ गुणून तीन गेले पाच पी वजा धन आणि ऋण यांचा गुणाकार वजा असतो वाटते की चोवीस वजा चोवीस ओके चौथं चो उदाहरण या ठिकाणी आहे पहिल्या कंसात तेरा अधिक एक्स गुणल्या दुसऱ्या कंसामध्ये तेरा वजा एक्स या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग पहिलं पद तेरा आहे तेराचा वर्ग स्थिरपदांची बेरीज अधिक या ठिकाणी एक्स वजा एक्स इथं अधिक एक्स स्थिरपद इथं वजा एक्स आहे आणि त्याला गुणिले पहिले पद तेरा ओके आणि शेवटी स्थिर पदांचा गुणाकार अधिक एक स गुणिले वजा एक स तेराचं वर्ग एकशे एकोणसत्तर एक स वजा एक स शून्य अधिक एक वजा एक स शून्य या ठिकाणी शून्य गुणिले तेरा वजा एक स गुणिले वजा एक धन ऋणांचा गुणा ऋण असतो एकशे गुणले एकशे एक वर्ग ओके वजा एक वर्ग एकशे एकोणसत्तर तेरा गुणिले शून्य शून्य वजा एक वर्ग एकशे एकोणसत्तर वजा एक वर्ग तेरा अधिक एक दुसऱ्या कंसात तेरा वजा एक स यांचा विस्तार एकशे एकोणसत्तर वजा एक वर्ग या ठिकाणी ए वर्ग वजा बी वर्गचे अवयव ए अधिक बी एका कंसात दुसऱ्या कंसात ए वजा बी या स्वरूपाचेच या स्वरूपाचाच या ठिकाणी याचा विस्तार आहे पहिल्या कंसात तेरा अधिक एक दुसऱ्या कंसात तेरा वजा एक असेल तर पहिल्या पदाचा वर्ग एकशे एकोणसत्तर तेराचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग एक वर्ग ओके पाच उदाहरण आहे पहिल्या कंसात तीन एक साधिक चार वाय दुसऱ्या कंसात तीन एक सधिक पाच वाय या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग तीन एक स कंसाचा वर्ग अधिक स्थिरपदांची बेरी चार वाय स्थिरपद आहेत अधिक पाच वाय त्याला गुणिले पहिले पद तीन एक्स आधिक स्थिरपदांचा गुणाकार चार वाय गुणिले पाच वाय ओके या ठिकाणी पहिल्या पदाचा वर्ग तीन एक्स कंसाचा वर्ग तीनचा नऊ एक्सचा एक्स वर्ग अधिक चार वाय अधिक पाच वाय स्वरूप स्वरूपद नऊ वाय नऊ वाय गुणिले तीन एक्स अधिक चार वाय गुणले पाच वाय पाचोक वीस वाय वर्ग ओके नऊ एक्स वर्ग नऊ वाय गुणले तीन एक्स नवत्रिक सत्तावीस एक्स वाय ओके अधिक वीस वाय वर्ग नऊ एक्स वर्ग अधिक अधिक नऊ वाय गुणले तीन एक्स नवत्रिका सत्तावीस एक्स वाय अधिक वीस वाय वर्ग स्थिर पदांचा गुणाकार ओके सहाव उदाहरण आहे नऊ एक वजा पाच टी पहिल्या कंसात दुसऱ्या कंसात नऊ एक्स अधिक तीन टी पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे नऊ एक कंसाचा वर्ग अधिक स्थिरपदांची बेरीज वजा पाच टी अधिक तीन टी गुणिले पहिले पद नऊ एक स्थिर पदांचा गुणाकार वजा पाच टी गुणिले तीन टी ओके नऊ एक सौसाचा वर्ग नऊचा एक्क्याऐंशी एकशेचा एक सर्ग या ठिकाणी वजा पाच टी आधी तीन टी मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा वजा पाच टीमधून तीन टी गेले पाच टीमधून तीन टी गेले दोन टी मोठ्या संख्येचे नाले वजा बाकीला वजा दोन नौ गुना का टी गुणिले नऊ एक सनऋणांचा गुन्हा करुणा असतो पाच त्रिक पंधरा टी गुणिले टी टी वर्ग एक्क्याऐंशी एक्स वर्ग वजा या ठिकाणी ऋण धनंचा गुणाकार ऋण असतो नऊ जुने अठरा वजा अठरा टी गुणले एक सठरा एकसटी किंवा टी एक्स वजा पंधरा टी वर्ग ओके पहिल्या कंसात नऊ एक्स वजा पाच टी दुसऱ्या कंसात नऊ एक सधिक तीन टी ती, याचा विस्तार एक्क्याऐंशी एक्स वर्ग वजा अठरा एकसष्टी वजा पंधरा टी वर्ग ओके सात उदाहरण आहे एका कोंसात यम अधिक दोन छेद तीन दुसऱ्या कोणसात यम वजा सात छेद तीन यमवर्ग पहिल्या पदाचा वर्ग अधिक स्थिरपदांची बरी दोन छेद तीन वजा सात छेद तीन गुणिले पहिले पद यम अधिक स्थिरपदांचा गुणाकार दोन छेद तीन गुणिले वजा सात छेद तीन यमचा वर्ग यमवर्ग या ठिकाणी छेद समान आहे त्यामुळे अंशांची वजा वजापैकी चिन्ह पाहून दोन वजा सात वजा पाच छेद तीन यम ओके वजा सात अधिक दोन मोठ्यातून लहान वजा करायचं एक अधिक आणि एक वजा असेल तर आधीला वजापैकीला मोठ्या संख्येची चिन्ह दिलं मन वजा सात अधिक दोन वजा पाच छेद तीन यम या ठिकाणी अंशांशांचा गुणाकार दोन छेद तीन हा एक आउ� अपूर्णांक आहे वजा सात छेद तीन हा दुसरा पूर्णांक आहे दोन अपूर्णांकांचा गुणाकार करताना अंशांचा गुणाकार बेसाती चौदा धन ऋणांचा धनऋणांचा ऋण वजा चौदा छेद नऊ ओके या ठिकाणी यम वर्ग वजा पाच छेद तीन यम वजा चौदा छेद नऊ आठवं उदाहरण आहे पहिल्या क्रंशात एक साधिक एक छेद सा, एक दुसऱ्या क्रंशात एक वजा एक छेद एक स पहिल्या पदाचं वर्ग एक स वर्ग स्थिर पदांची बेरीज एक अधिक एक छेद एक स वजा एक छेद एक स या ठिकाणी त्याला गुणिले पहिले पद अधिक स्थिरपदांचा गुणाकार एक छेद एक स गुणिले वजा एक छेद एक स ओके एक वर्ग आधी एक छेद एक वजा एक, एक।, एक छेद एक्सा एक्सा एक स शून्य त्या संख्येतून तीन संख्या वजा केली शून्य गुणिले एक धन ऋणांचा गुणाकारणा असतो एक गुणले एक एक आणि एक स गुणले एक स छेद एक वर्ग एक वर्ग शून्य गुणले एकश शून्य एक स ओके त्यामुळं एक वर्ग वजा एक छेद एक वर्ग नववा आहे या सर्व संचामधलं शेवटचं उदाहरण पहिल्या कंसात एक छेद वाय अधिक चार दुसऱ्या कंसामध्ये एक छेद वाय वजा नऊ पहिल्या पदाचं वर्ग एक छेद वाय एकचा वर्ग एक वायचा वर्ग वाय वर्ग अधिक स्थिर पदांचा गुणाकार चार स्थिरपदांचे बेरीज चार कंसात चार वजा नऊ स्थिरपदांचे बेरीज त्याला गुणले पहिले पद एक छेद वाय अधिक स्थिर पदांचा गुणाकार चार गुणिले वजा नऊ एक छेद वाय वर्ग चार वजा नऊ वजा पांच छेद वाय कारण वजा नऊ अधिक चार वजा पांच गुण एक वजा पांच छेद वाय ओके धन धनऋणांचा गुणाकार ऋण असतो शेवटी चार नवे छत्तीस वजा छत्तीस ओके एक्सपान्शन ऑफ पी प्लस एट इन फर्स्ट ब्रॅकेट टू सेकंड ब्रॅकेट पी मायनस थ्री एक्सपान एक्सपान्शन इज स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म पी स्क्वेअर Addition of constant terms 8 minus 3 into first term P plus product of constant numbers 8 into minus 3 P square 8 minus 3 5 U into P 5 Up 8 into minus 3 minus 24 ok P square plus 5up minus 24. Expansion of fourth example in first bracket 13 plus X into second bracket 13 minus X Square of first term 13 square addition of constant terms x minus x into first term plus product of constant terms x into minus x 13 square 169 plus x minus x 0 into 13 x minus x minus x square that is 169 minus x square. Okay, fifth example. इन फर्स्ट ब्रॅकेट थ्री एक्स प्लस फोर वाय इन सेकंड इन टू सेकंड ब्रॅकेट थ्री एक्स प्लस फाईव्ह वाय स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म थ्री एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एडिशन ऑफ कॉन्स्टंट टर्म फोर वाय मॅनस प्लस फायव्ह वाय इन्टू फर्स्ट टर्म थ्री एक्स प्लस प्रोडक्ट ऑफ कॉन्स्टंट टर्म्स फोर वाय इन्टू फाईव्ह वाय ब्रैकेट थ्री एक्स ब्रॅकेट स्क्वेअर नाईन एक्स स्क्वेअर प्लस फोर इन्टू फाईव्ह फोर वाय प्लस फाइव्ह वाय नाईन वाय इन्टू थ्री एक्स प्लस फोर वाय इंटू फाइव वाय फोर इन्टू वाय ट्वेंटी वाय इन्टू वाय वाय स्क्वेअर ओके नाईन स्क्वेअर प्लस नाईन वाय इन्टू थ्री एक्स ट्वेंटी सेवन एक्स वाय प्लस ट्वेंटी वाय स्क्वेअर ओके इज इक्वल टू नाईन एक्स स्क्वेअर प्लस ट्वेंटी सेवन एक्स वाय प्लस ट्वेंटी वाय स्क्वेअर सिक्स्थ एक्झाम्पल नाईन एक्स मायनस फायव्ह टी इन सेकंड ब्रॅकेट 9x plus 3t square of first term 9x bracket square plus addition of constant term of 5t minus 3t into first term 9x plus product of constant terms minus -5t into 3t 9x bracket square means 81x square minus 5t + 3t minus t minus 2t minus 5t plus 3t, minus 3t Minus two t into nine x minus five two into three t five into three fifteen minus plus minus t t t square minus fifteen t square that means eighty one x square minus two t into nine x eighteen x t minus fifteen t square. Okay. Seventh exam Yama प्लस टू थ्री इन फर्स्ट ब्रॅकेट इन सेकंड ब्रॅकेट एम मयनस सेवन अपॉन थ्री स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म एम स्क्वेअर प्रोडक्ट ऑफ कॉन्स्टन्ट टर्म्स इन टू फर्स्ट टर्म टू अपऑन थ्री मॅनस सेवन अपॉन थ्री इन टू एम प्लस प्रोडक्ट ऑफ कॉन्स्टंट टर्म्स टू अपऑन थ्री इन टू मायनस सेवन अपऑन थ्री एम स्क्वेअर टू मायनस थ्री हेअर डिनामिनेटर इज सेम दर फर मायनस सेवन प्लस टू मायनस फाईव्ह अपॉन थ्री इंटू एम टू इंटू मायनस सेवन मायनस फॉर्टीन थ्री इन्टू थ्री नाईन एम स्क्वेअर मायनस फाइव अपॉन थ्री एम मायनस फॉर्टीन अपॉन नाईन एट एक्झाम्पल एट प्लस वन अपॉन इन फर्स्ट ब्रॅकेट इन्टू सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर ऑफ फर्स्ट टर्म एक्स स्क्वेअर एडिशन ऑफ कॉन्स्टन्ट टर्म्स वन अपॉन एक्स मायनस वन अपॉन एक्स इंटू एक्स फर्स्ट टर्म प्लस प्रोडक्ट ऑफ कॉन्स्टंट टर्म्स वन आपॉन एक्स इन टू मायनस वन आपन एक्स एक्स स्क्वेअर वन मायनस एक्स वन प्लस वन आपॉन एक्स मायनस वन आपण एक्स झिरो इन्टू एक्स झिरो मायनस वन इन्टू वन मायनस वन एक्स अपॉन एक्स इन्ट एक्स एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्सस्क्वेअर झिरो इन्टू एक्स झिरो एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर धिस इज एक्सपेंशन ऑफ धिस ओके 9th example 1 upon y plus 4 in first bracket, second bracket 1 upon y minus 9 square of first term 1 upon y brackets 1 upon y square addition of constant terms 4 minus 9 into first term 1 upon y plus product of constant terms 4 into minus 9 1 upon y square minus 9 plus 4 minus 5 मायनस फायू इंटू वन मायनस फायू अपॉन वाय ओके मायनस फोर इंटू फोर इंटू मायनस नाईन मायनस थर्टी सिक्स एक्सपांशन इज वन अपॉन वाय स्क्वेअर मायनस फायव्ह अपॉन वाय मायनस थर्टी सिक्स ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांनाही सहकार्य करावे धन्यवाद